तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन, जिंदगी स्वीट हो जाय. 1, 2, 3, 4 गणपतीचा जय जयकार या जयघोषात घराघरात गणपती बाप्पांचं आगमन झालंय. यंदा कोरोनाचं सावट जरी असलं तरी गणेशोत्सवातला तोच उत्साह आजही कायम आहे. कोरोना व्हायरसचं वाहन ठेवून यावर्षी देखील आता गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा न करता अगदी साधेपणानं केला जातोय आणि काही मराठी कलाकारांच्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि आज रेडिओ शुगरच्या सेलिब्रिटी बाप्पा या सेगमेंटमध्ये आज माझ्यासोबत आहे अभिनेत्री वीणा जगताप. राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेद्वारे वीणानं तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच मालिकेतल्या या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. यानंतर वीणा बिग बॉस मराठीमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. तर आज सेलिब्रिटी बाप्पा या शोमध्ये आत्ता माझ्यासोबत आहे वीणा. आणि आता वीणाला आपण विचारणार आहोत तिच्या घरचा यंदाचा बाप्पा कसा आहे आणि ती यंदाचा गणेशोत्सव कसा सेलिब्रेट करतीये. ऐकत रहा आरजी स्वरासोबत रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन, जिंदगी स्वीट हो जाय. वेलकम वीणा, कशी आहेस? मी मस्त, हाऊ आर यू? आय एम फाईन. सगळ्यात आधी तुला गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुला पण, गणपती बाप्पा मोर्या. येस, थँक्यू. तुझ्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर काय सांगशील? काय सांगू, आता एव्हरी इयर आम्ही वाट बघतो ऍक्च्युली या दिवसाची. बिकॉज म्हणजे ना, जेव्हा फेस्टिवल्स असतात किंवा म्हणजे आपल्या घरात ना वाईब्स खूप छान येतात. आपण गणपती बाप्पांचं आगमन करतो तेव्हा घरातल्या सगळ्या ज्या नेगेटिव्ह एनर्जीज किंवा वाईब्स असतात त्या सरळ निघून जातात बाहेर. आणि आम्ही रात्रभर बसून डेकोरेशन करतो, मी, मम्मी, माझी सिस्टर, लास्ट इयर माझा दादा पण आलेला. सो आम्ही एकत्र, म्हणजे तो पुण्यात राहतो, सो तो स्पेशली इकडे आलेला की फर्स्ट 2 डेज इकडे राहायला. आणि मग आम्ही मिळून सगळं डेकोरेशन केलं. सो खूप मजा येते, म्हणजे गणपती बाप्पाची आम्ही लिटरली वाट बघतो. आणि घरात एक मेंबर, म्हणजे आपला एक मेंबर कुठेतरी बाहेर गेलेला आणि मग ही इज कमिंग बॅक. येस, असं वाटतं. आणि इवन विसर्जन, म्हणजे 1.5 दिवसाचाच असतो आमच्याकडे बाप्पा, पण खरंच विसर्जन करताना लिटरली वाईट वाटतं. म्हणजे लहान मुलाला कसं वाटतं ना की बापरे बाप्पाला का नेत आहे असं वाटतं ना, तसं म्हणजे आता नाव वी आर अडल्ट, पण स्टील वाईट वाटतं की अरे झालं एवढंच असं होतं. तुमच्या घरी आज बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि तुमच्याकडे ही प्रथा कधी आणि कशी सुरू झाली याबद्दल काय सांगशील? ऍक्च्युली माझे पप्पा त्यांनी सुरुवात केलेली आणि त्यांची काहीतरी एक इच्छा होती असं मन्नत करतात ना, तसं पप्पांनी केलं. आणि मग त्यांनी 3 इयर्स ठेवून ते म्हणाले की मी 3 वर्ष ठेवीन आणि मग म्हणजे 3 वर्ष ठेवीन असं. सो पप्पांनी ते कम्प्लीट केलं, बट 2009 मध्ये पप्पा एक्सपायर झाले. त्यानंतर मग मला माझ्या मनात असं आलं की अरे आपण म्हणजे ते कंटिन्यू करूया पप्पांनी सुरू केलेलं. मग आता या वर्षी माझ्या घरी 9वं वर्ष आहे, 9th, म्हणजे मी सुरू करून 9th इयर आता या वर्षी. सो पप्पांनी सुरू केलेलं ते आता आम्ही कंटिन्यू करतोय आणि मी ऑलवेज, म्हणजे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी कंटिन्यू करणार. म्हणजे तू पप्पांचा जो काही वारसा आहे तो तू पुढे चालवतेस असं म्हणायला हरकत नाही? हा, म्हणजे वारसा ऍज सच तसं नाही, कारण कंटिन्यू नव्हतं, पण मला खूप असं, माझी खूप इच्छा होती आणि माझ्या मनात ते आलं की पप्पांनी 3 इयर्स ठेवलेलं कंटिन्यू, सो वाय नॉट, आपण का नको ते कॅरी ऑन करायला. म्हणून मी मम्मी आणि सिस्टरने डिसाइड केलं की ओके लेट्स डू इट. वीणाने तिच्या या घरच्या बाप्पासाठी कशा पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे हे सुद्धा आपण तिच्याकडूनच ऐकणार आहोत, पण एका छोट्या ब्रेक नंतर. ऐकत रहा आरजी स्वरासोबत सेलिब्रिटी बाप्पा ओनली ऑन रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन, जिंदगी स्वीट हो जाय. वेलकम बॅक टू सेलिब्रिटी बाप्पा विथ आरजी स्वरा. आणि आता माझ्यासोबत आहे अभिनेत्री वीणा जगताप. वीणा, यंदा तुझ्या घरी बाप्पाची डेकोरेशन थीम काय आहे आणि या सगळ्यामध्ये तुझं कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे, काय सांगशील? थीम तर ऍज सच काहीच नाहीये, आम्ही एव्हरी इयर म्हणजे थीम असा वगैरे नाही विचार करत, बट असं काहीतरी ट्राय करतो की ते चांगलं दिसावं, म्हणजे बघणाऱ्याला पण ते आवडायला पाहिजे. म्हणजे आम्हाला बाहेरच्या लोकांचं हे सेकंडरी आहे, बट आपल्याला घरात आपण बसलो आपल्या बाप्पाला आपण किती छान यु नो सजवू शकतो किंवा आपल्या बाप्पाचं घर आपण किती छान बनवू शकतो ह्याच्यावर आमचा फोकस असतो. आणि आम्हाला ते ओव्हरडन पण नसतं करायचं, बिकॉज घरातला बाप्पा हा घरातलाच वाटला पाहिजे, मंडळाचा नाही असं मला तरी वाटतं. सो आम्ही खूप
बेसिक गोष्टी ज्या असतात एव्हरी इयर वेगळं करतो काहीतरी. आता यावर्षी मी खूपच वेगळं केलं, कारण जनरली आम्ही यावर्षी बोहिमियन स्टाईल आहे ते रिंग्स आणि ते सगळं. आणि इट्स 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 अ नॉर्मल बोहिमियन वॉल डेकोर. ते अच्छा. आम्ही पडद्यावर मम्माने लाइटिंग केली आणि बाजूला हँगिंग्स लावून आणि मध्ये क्रिस्टल हँगिंग्स आहेत आणि वर ते आम्ही स्टिक केलं. वी वर नॉट शुअर की ते कसं दिसेल काय, पण ते हाँ चांगलं टर्नआउट झालं, सो वी आर हॅपी. पण अच्छा. थीम ऍज सच काहीच नसते, आम्ही त्या मोमेंटला जे येईल डोक्यात ते कंटिन्यू करत जातो. ओके. अच्छा. मी थीम यासाठी विचारलं कारण काल तू दिवसभर बिझी होतीस आणि तुझी प्रिपरेशन चालू होती सगळी या फेस्टिवलसाठी. सो हो मला वाटलं की तू यावेळी काहीतरी असं खूप मोठं असं करणार असशील गणपती बाप्पासाठी डेकोरेशन, म्हणून मी हा प्रश्न तुला विचारला. ऍक्च्युली मोठच आहे हे, आपण मनापासून करतो ते मोठच आहे असं मला हो वाटतं. हो की मी म्हटलं ना की घरातला बाप्पा हा घरातलाच वाटला पाहिजे, हा मंडळाचा नाही वाटला पाहिजे. आणि सेकंड म्हणजे दिवसभर बिझी म्हणजे फक्त डेकोरेशन मध्ये नाही, भरपूर कामं असतात. जेव्हा बाप्पा आपल्या हो घरी हो येणार असतात तेव्हा खूप कामं असतात, नॉट ओनली डेकोरेशन. डेकोरेशन हे आम्ही 3 साडेतीन तासात कंप्लीट केलं, पण अच्छा बाप्पाची तयारी ही खूप मोठी असते. अच्छा म्हणजे फक्त डेकोरेशन हे नसतं, डेकोरेशन नसलं तरी चालेल, पण बाप्पाच्या बाकी गोष्टी त्या असल्या पाहिजे. पान, सुपारी, हो 5 फळं, ह्या गोष्टी विसरून नाही चालत. सो त्याच्यामध्ये पण बिझी होतो आणि मग डेकोरेशन मध्ये पण. सो रात्रभर डेकोरेशन केलं, झोपलो नाही, मग सकाळी बाप्पांना आणलं, मग झालं, अच्छा. स्थापना झाली. मग या 2 दिवसामध्ये तू घरी काय काय मदत केली आहेस आईला? मीच केली आहे बिकॉज माझ्या बहिणीचं लग्न झालंय आणि नाव हो शी इज हो इन हो सासरी, तर अच्छा. मी आणि मम्मीच करत होतो सगळं. कारण शॉपिंग करा, डेकोरेशन करा बरोबर. घरातलं, बाकी प्रिपरेशन करा, मग काही विसरलो तर पुन्हा ते आणा. मग काल अच्छा. रात्री फायनल टच दिला त्या डेकोरेशनला, कारण डोक्यात होतच ते काय 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 करायचंय. मग टेबल्स आहेत, बाकीच्या अरेंजमेंट्स आहेत, ते सगळं. आता उद्या सत्यनारायणची पूजा आहे, मग त्याचं प्रिपरेशन आजच, कारण बरोबर. एंड मोमेंटला नाही ना, म्हणजे उद्या 1 वाजता पूजा हो वेळ, 11 वाजता जाऊन आणलं नाही, मग ते आज सगळं करायचं असे. अच्छा सो खूप घाईघाई असते, खूप गडबड असते तेव्हा. अच्छा तर आता तू जसं म्हणालीस की मधूचं लग्न झालंय, तर आतापर्यंत तुम्ही दोघे मिळून या सजावटीचं काम करायचा, मग यावेळी तू मधूला किती मिस करतेयस? मी खूप मिस केला. मी तिला रात्री 2 सव्वा 2 ला कॉल केला हो आणि ती झोपली होती. त्याच्या आधी मी तिला अच्छा. 1:30 वाजता कॉल केलेला, तेव्हा ती हाँ बोलली माझ्यासोबत फोनवर, म्हटलं मधू मॅम मिस कर यू, आय एम मिसिंग यू. मी तर ती बोलली अच्छा अरे यार मी पण खूप मिस करते, बट वी हॅव टू अंडरस्टँड की आता लग्न झालंय तर तिकडे बरोबर. पण रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. आणि आता तिच्या लग्नाला आज काल 10 दिवस झालेत, सो मी तिला हे नाही म्हणू शकत की चल उठ के आजा करके. सो हाँ, बरोबर. आणि ती येणार आहे आज. आम्ही ती आणि मम्मी असे आम्ही तिघी करायचो, बट आता ती नाहीये तर मम्मी आणि मीच आम्ही केलंय. आता बघू ती आल्यावर तिला आवडते की नाही, कारण तिला मी रात्री व्हिडिओ कॉलवर दाखवलंय. सो ती बोली हा अच्छा आहे, चांगलं आहे, असं तिचे अच्छा. असं एक नॉर्मल रिएक्शन होती. आता समोर बघून आय एम नॉट शुअर किती, पण आवडेल तिला. तर सध्या अनलॉक पीरियड सुरू आहे आणि असं असलं तरी यंदा देखील कोरोनामुळे थोडेसे लिमिटेशन्स आहेत, तर यावेळी येस. गणेशोत्सव कसा सेलिब्रेट करतेयस? आता लास्ट इयर तर सांगते की आम्ही घरीच विसर्जन करणार होतो, पण आमच्या इथे म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्ये एक हे आलेलं नोटीस हाँ की घराजवळ एक आहे पॉन्ड सारखं त्यांनी क्रिएट, दरवर्षी ते करतात, हाँ पण लास्ट इयर अलाउडच नव्हतं की तुम्ही गणपती विसर्जन करा. आणि हे ते म्हणाले बरोबर. की बाप्पांना तुम्ही तिकडे देऊन या, म्हणजे विसर्जन केलं असं समजा आणि कम होम. सो आमचं ते मन नव्हतं घरं, बट घरी विसर्जन करायचं याच्या प्रिपरेशन आधीपासून करायला लागतात. सो आम्ही ते प्रिपेअर करून पण आम्हाला नोटीस आली म्हणून आम्हाला ते देऊन यावं लागलं असं. सो या वर्षी आय हॅव प्लॅन की म्हणजे आम्ही इको फ्रेंडली गणपती वापरतो फर्स्ट, तर म्हणजे वापरतो ॲज इट्स अ रॉंग वर्ड, पण इको फ्रेंडली गणपती आणतो एव्हरी इयर. जेव्हापासून म्हणजे मला कळलंय की इको फ्रेंडली गणपती आहे आणि आपण ते प्लांटेशन साठी आणि बाकी गोष्टींसाठी युज करू शकतो नंतर, सो आम्ही तेच तोच बापा मागवतो. बट कोरोनाचं म्हटलं तर आय मला नाही माहिती, म्हणजे 2 वर्ष झालेत वी आर ॲट होम, आता दुसरं वर्ष सुरू आहे आणि किती थांबवणार म्हणजे लोकांना. आता हो मार्केटमध्ये आपण स्वतः पण जातोच आहे शॉपिंग करायला म्हणा हो किंवा कोणत्या गोष्टी, आता तयारी मी म्हटली जशी, तर सगळं घ्यायला मार्केटमध्ये जावं लागणार. सो जसे आपण निघतो तसे दुसरेही लोक निघतात. फक्त बरोबर. आता मला वाटतं की मी काही चेंजेस लोकांमध्ये पाहिलेत की त्यांनी मास्क आणि सॅनिटायझर वापरायला बंद केलंय, विच इज रॉंग. ठीक आहे तुम्ही निघा
जर आपल्याला गव्हर्नमेंट सहुलियत देते निघा तुम्ही बाहेर नो प्रॉब्लेम, पण जे प्रिकॉशन्स आहेत ते घ्या, पण लोकांनी अगदीच एकदम मनावर नाहीच घ्यायचं असं ठरवलंय. सो विच इज रॉंग आय थिंक. मला वाटतं की गणपती असो किंवा दिवाळी असो किंवा कोणताही सण असो, बट ह्या आपली सेफ्टी आपण बघायला पाहिजे. बरोबर. वीणा, सेलिब्रिटी बापामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि मला सांग या ब्रेकमध्ये तुला कोणतं गाणं इथं ऐकायला आवडेल. गणपती बाप्पाचंच आज एक गाणं आपण ऐकलं तर मला आवडेल, कारण आज बाप्पांचा दिवस आहे. सो हो गणपती बाप्पांचंच काहीतरी आपण ऐकूया. ठीक आहे, मी नक्की हे गाणं प्ले करेन. येस ब्रेक नंतर वीणाकडून आपण ऐकणार आहोत तिच्या बालपणातल्या गणेशोत्सवाच्या किस्सांबद्दल. तर आज बरंच काही वीणा आपल्याला या किस्सांबद्दल सांगणार आहे बरं का. तर त्यासाठी तुम्हाला स्टे ट्यून राहावं लागेल फक्त रेडिओ शुगरवर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन. जिंदगी स्वीट हो जाए. वेलकम बॅक टू रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन. जिंदगी स्वीट हो जाए. सेलिब्रिटी बाप्पामध्ये आज माझ्यासोबत आहे अभिनेत्री वीणा जगताप. वीणा, बालपणातल्या गणेशोत्सवाची मज्जा सुद्धा काही औरच असते आणि हळूहळू या गोष्टी चेंज होत जातात जसे आपण लहानाचे मोठे होत जातो. तर याबद्दल काय सांगशील? ऍक्च्युली आमच्या लहानपणीचे खूप किस्से आहेत, कारण आम्ही एक 8 ते 9 कझिन्स होतो आणि माझे पप्पा, माझे काका, मम्मी माझी, तर हे सगळे आम्हा सगळ्या लहान मुलांना गणपती बघायला घेऊन जायचे. म्हणजे आधी जर तुला माहिती असेल तर आधी भूताचा थीम, फेरीचा थीम, कुठे कार्टून थीम, है ना, असं असायचं. सो ते सगळं बघायला आम्ही अक्षरशः रात्री निघायचो. म्हणजे झोप येत असेल तरी नाही हमको जाना आहे, आम्हाला जायचंय. आणि सगळे 6-7 कझिन जायचो, मग ते भूताचं थीम आहे, मग तिकडे गेलो घाबरलो, मस्ती केली, मग कार्टून बरोबर. वाला थीम. तर खूप मेमरीज आहेत लहानपणीचे. म्हणजे आम्ही वॉक करत निघायचो घरातून आणि तेव्हा मंडळ खूप लागायचे ना, म्हणजे तेव्हा थीम्स खूप खूप असायचे. सो मग ते पूर्ण फिरत फिरत कशी रात्र निघून जायची कळायचंच नाही. मग कधी आम्ही उल्हासनगरला, आता मी राहते, सो आम्ही उल्हासनगरचा म्हणजे पूर्ण सगळं बघायचो, काय थीम आहे, कुठे काय बनवलंय. म्हणजे कुठे कुठे असे थीम्स होते की उल्हासनगरचे, म्हणजे मला आठवतं उल्हासनगरमध्ये जेवढे स्कूल्स आहेत त्यांचे मिनिएचर्स बनवलेले आणि तो थीम होता स्कूल वाला. सो युनिफॉर्म वाले गणपती बाप्पा होते. सो ते बघून लहान मुलांना मजा येते ना. म्हणजे आता मला वाटतं की का बरं आम्हाला एवढा हसू आलं असेल, बट तेव्हा मजा हे युनिफॉर्म वाले बाप्पा असं वगैरे व्हायचं. बरोबर. आणि आपण असं रात्रभर फिरून फिरून कल्ला करायचो खूप आणि पहाट झाली की घरी यायचो. येस. आणि म्हणजे माझे मम्मी पप्पा आम्हाला पहिले उल्हासनगरचे दाखवायचे, म्हणजे थीम्स काय काय आहेत. मग थोडं पुढे गेलो कल्याण, मग ठाणे, मुलुंड. मग आम्ही असे, म्हणजे आमचे खूप किस्से आहेत, कारण माझे आमचे पेरेंट्स पण तेवढेच मानतात म्हणजे गणपती बाप्पांमध्ये, देवांमध्ये. सो त्यांनी कधी हे नाही केलं की नाही इथे नाही जायचं, तिथे नाही जायचं. वो लेके जाते थे हम लोगों को की चला आपण बघूया. मग जी काय मस्ती, मग खायलाच बसलो, मग एखाद्याला भूकच लागली, मग सगळ्यांना भूक लागायची, मग एखाद्याला पाणी पाहिजे तर सगळ्यांना पाणी पाहिजे. ते लहान मुलांचं असतं ना, तसं आम्ही खूप त्रास द्यायचो बिचाऱ्यांना, पण ते कधीच काय बोलले नाही. ते दरवर्षी न चुकता घेऊन जायचे. मग ग्रॅज्युअली मोठे झालो, मग आपलं आपलं ठरतं ना. फ्रेंड्स सोबत गेलो, त्याच्यासोबत गेलो, त्याच्यासोबत. बट ऍज माय फादर ही पास्ड अवे व्हेरी लॉंग बॅक, लाईक मी 17-18 इयर्सची होते. सो मग त्याच्यानंतर तर नेव्हर हॅपन्ड. मग आम्ही स्वतः जॉब वगैरे करायला लागलो, सो टाइम नाही मिळाला. पण लहानपणीचे खूप असे किस्से आहेत की एखाद्या जागेवर असं कळलं की नाही आपण इथे नाही जात, तर आम्ही हट्ट करून तिकडेच बसायचो, नाही आम्हाला तिकडे जायचंय, कॅन्डी वाले पे जाणं आहे, चॉकलेट वाले तिकडे जायचंच आहे. सो असं व्हायचं. आणि म्हणजे उल्हासनगरला एक होतं की चॉकलेट कॅन्डी थीम होती, तिकडे लहान मुलं गेले की चॉकलेट द्यायचे, मग आम्ही ते रिपीट रिपीट नाही पप्पा येत बघायचे. बरोबर. असे सगळे किस्से आहेत. ऍक्च्युली खरं आहे, कारण तेव्हाचे दिवस खूपच वेगळे होते वीणा. आणि आमचा सुद्धा ग्रुप जो आहे तो ऑफिस सुटलं की आम्ही लालबागला जायचो, त्यानंतर परळला असेल, आणि लालबाग आणि परळ करत करत आम्ही गोरेगावला यायचो आणि गोरेगाव हा आमचा लास्ट स्टॉप असायचा. सो रात्रभर आम्ही खूप फिरलोय, म्हणजे 12 नाही 1 नाही तर तब्बल 2 वाजेपर्यंत आम्ही खूप फिरलोय. त्यानंतर गणेश गल्लीत आम्ही खूप रात्रीचा असा कल्ला केलेला आहे. तर हे सगळे जे डेज आहेत ते आजही आपल्या मेमरीजमध्ये आहेत. तर हे दिवस आपल्या दोघींनाही पुन्हा मिळो. वीणा सोबतच्या आपल्या या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. स्टे ट्यून विथ केप लिस्निंग रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन. जिंदगी स्वीट हो जा. आजच्या या सेलिब्रिटी बाप्पा शो मध्ये आता माझ्या सोबत आहे वीणा जगताप. बाप्पा म्हटलं की बुद्धी आणि कलेचं आराध्य दैवत.
आणि आपलं काम म्हणजे आपला श्री गणेश असतो. तर तुझा आगामी प्रोजेक्ट कोणता आहे हे आमच्या लिसनर्सना ऐकायला आवडेल. नाही अजून तरी नाही आहे, पण आला की कळेलच सगळ्यांना. अच्छा, वीणा जर तुला ऑफर मिळाली तर तुला कोणती भूमिका करायला आवडेल? नाही असा काही विचार नाही केला, बिकॉज आजपर्यंत नाही केला. अच्छा, म्हणजे 1 डे असेल, 2 डे असेल, कॅमियो असेल, काही असेल, तरी मी कोणत्याही कामाला नाही म्हणाले नाही आहे ओके. आजपर्यंत. आणि असा कधीच नाही विचार केला ही भूमिका करायला आवडेल, ती आवडेल, जे येईल ते करायला आवडेल, कारण ते माझं काम आहे. आणि येस, त्यातून आपल्याला एखादा असतो ना की एखादं गोल्डन कॅरेक्टर मिळतं की अरे हो, हे काय मस्त केलं हिने, हिच्याशिवाय कोणी करू शकत नाही, तशी एखादी संधी मिळाली तर उत्तमच, डेफिनेटली. आणि सगळ्यात जास्त माध्यम तुला कोणतं आवडतं, म्हणजे चित्रपट, मालिका की वेब सिरीज? नाही असं काहीच नाहीये. आय अच्छा. थिंक ऍज अन ऍक्टर किंवा कोणत्याही कोणत्याही फील्ड मध्ये मला वाटतं की मीडियम कुठलंही असलं तरी आपलं काम पोचलं पाहिजे, हेच खूप महत्वाचं. आणि आपल्या फील्ड मध्ये ते खूप मॅटर करतं की म्हणजे चॉईसेस ठेवले ना तर मग, बरोबर. हा म्हणजे आय डोंट बिलीव्ह इन दोज चॉईसेस. जसं मी म्हटलं की भूमिका कोणती करायची याचा काही विचार नाही केला मी, जो हाँ. जी येईल ती करायची. सेम विथ आय थिंक मीडियम्स ऑल्सो, की कोणत्या मीडियमने जायचं हा माझा चॉईसच नाहीये, कारण ते माझ्या हातातच नाहीये मुळात. बरोबर. सो हा डिपेंड्स की हा जर मला दोन ऑप्शन झाले की टीव्ही आणि हे, तेव्हा मला जे वाटेल की जे माझ्यासाठी जास्त सुटेबल आहे ते मी करेन. तर तुला खूप छान असा प्रोजेक्ट मिळो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. थँक यू सो येस, मच. वेलकम. आणि बाप्पा म्हटलं की एक वेगळीच एनर्जी येते आपल्यामध्ये, तर तुझं आणि हाँ बाप्पाचं नातं नेमकं कसं आहे? आता बघ ना, मी कालपासून मी काल मी 9:30-10 वाजता उठले, मी वॅक्सिन घ्यायला गेले काल. अच्छा. सेकंड डोस माझा कंप्लीट झाला, फुल्ली वॅक्सिनेटेड. त्यानंतर मार्केटला गेलो, त्यानंतर पुन्हा संध्याकाळी मार्केटला गेलो, अच्छा. रात्री डेकोरेशन केलं, सकाळी आंघोळ केली, फ्रेशन अप होऊन पुन्हा बाप्पाला आणायला गेलो, पूजा केली, आणि अजूनपर्यंत मी जागी आहे. 24 आवर्स हॅव नॉट स्लेप्ट इवन फॉर अ सेकंड. सो दिस इज माय कनेक्शन. म्हणजे ह्याच्या ही स्ट्रेंथ पण बाप्पांकडूनच येते. म्हणजे आपल्या आपण 24 तास जनरली नाही जागे राहू शकत, नाहीच, बरोबर. पण समहाव मी जागी आणि मी फ्रेश आहे अजूनपर्यंत, की मला असं काही नाही की मी लोळतीये किंवा झोप आलीच आहे किंवा डोकंच दुखतंय, काहीच नाही. मस्त पूजा झाली, स्थापना झाली, गप्पा मारल्या, दर्शन आलेली, तिच्याशी बोलणं झालं, ताई आलेली, गप्पा मारल्या, मी चहा घेतला, स्टील मी फ्रेश आहे. म्हणजे 24 तासाच्या वर झाले आहेत आता. बरोबर. आणि त्यात मी तुझा वेळ घेतला आज. नो नो, आय एम सो सॉरी फॉर द डिले. मला माहितीये की 2 डेज यू आर आस्किंग, पण फायनली ते झालं आज, अँड यस, आय एम थँक सो यू. ग्लॅड. चल ठीक आहे. सेलिब्रिटी बाप्पामध्ये वीणासोबतच्या आपल्या या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. आणि ब्रेकनंतर वीणाला विचारूयात बाप्पाला आवडणारे फेवरेट जे मोदक आहेत तर ते वीणाला बनवता येतात का, आणि तो एक्सपिरियन्स तिचा कसा आहे हे ऐकण्यासाठी स्टे ट्यून विथ आरजे स्वरा अँड कीप लिस्निंग रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन. जिंदगी स्वीट हो जाए. तुमच्यासोबत आत्ता मी आहे आरजे स्वरा, आणि आत्ता माझ्यासोबत आहे महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राधा प्रेमरंगी रंगली मधील अभिनेत्री वीणा जगताप. वीणा, या फेस्टिवलमध्ये आपण बाप्पासाठी खास करून मोदक बनवतो कारण ते बाप्पाला आवडतात. तर तुला मोदक बनवता येतात का? येस. बर. आणि जेव्हा तू मोदक बनवायला शिकलीस किंवा ते बनवायला जेव्हा घेतलंस तू, तर तेव्हाचा तुझा हा एक्सपिरियन्स कसा होता, किंवा हा पदार्थ जो आहे मोदक तो बनवताना तुझा कधी फसलाय का? नाही, मी 2 दाच ट्राय केलाय, आणि पहिल्यांदा ट्राय असतं आणि सेकंड टाइम तुम्ही थोडेसे नॉट प्रो, पण तुम्हाला माहिती असतं की काय करायचं. सो फर्स्ट टाइम जेव्हा मी बनवत होते तेव्हा आय वॉज नॉट शुअर की ते कसं बनेल, काय बनेल, पण ना म्हणजे माझी ही पॉझिटिव्हिटी नेहमी असते की चांगलंच बनेल. म्हणजे इफ यू आर ट्राईंग, तुम्ही जर प्रयत्न करताय तर ती गोष्ट चांगलीच होणार, चांगल्या मनाने केली तर चांगलीच होणार. अँड आणि मी जेव्हा बिग बॉस मध्ये होते तेव्हा मी मनात म्हटलेलं की मी म्हणजे 2 सप्टेंबरला आम्ही बाहेर आलो आणि गणपती होते तेव्हा 1 सप्टेंबरला. सो मी म्हटलं की ज्या दिवशी मी बाहेर येईन तर मी बाप्पासाठी मोदक बनवेन. सो तेव्हा मी पहिल्यांदा मोदक बनवले आणि खूप छान झाले. म्हणजे फर्स्ट टाइम मी ट्राय केले. म्हणजे माव्याचे जे मोदक असतात ते मोल्ड मध्ये टाकून आपण बनवतोच, है ना, आणि मम्मी उकडीचे बनवते तेव्हा थोडीफार काय मदत असेल तर फार फार ते सारण भरून, है ना, हे करायचं. पण मी पूर्ण फुल फुल म्हणजे
उकड काढण्यापासून ते मिक्सचर बनवण्यापर्यंत पूर्ण आणि स्टीम करेपर्यंत सगळं मी केलं, आणि बिलीव मी खरंच खूप छान झाले. वा क्या बात है वीणा, तुला छान मोदकही बनवता येतात. येस. तर वीणा एक लास्ट क्वेरी विचारते. बाप्पा म्हटलं की आरती भजन गाणं ह्या सगळ्या गोष्टी तर आल्याच, तर बाप्पासाठी तू काय डेडिकेट करशील ती? नाही गाणं वगैरे नाही, पण हा म्हणजे ना गाणं असेल, आरती असेल, किंवा म्हणजे मला असं वाटतं की मी गाणं किंवा आरती हे सगळं नाही म्हटलं ना तरी एक मनाचं कनेक्शन आहे, कारण आपण गाणं आरती हे सगळं म्हणून बाप्पा खुश नाही होणार. फक्त बरोबर. मनापासून जर तुम्ही नमस्कार केला ना, त्याचं फळ इक्वल टू एव्हरीथिंग आहे. म्हणजे एक जग अख्खा एक बाजूला, आणि तुम्ही जेव्हा मनापासून एक गोष्ट करता ती एका बाजूला. सो मला वाटतं की मी म्हणजे जे मी करते की मी ना म्हणजे की मला बाप्पा हे दे, मला ते दे, मला हे पाहिजे, हे मी कधीच करत नाही आजपर्यंत. फक्त मी एवढं म्हणते की थँक यू सो मच, की धन्यवाद की आमच्या सोबत म्हणजे बाप्पा असा उभा आहे आणि आमच्या पाठीशी नेहमी तुम्ही असेच राहा. अँड मला असं वाटतं की ही इज वन ऑफ द फॅमिली मेंबर की ज्याच्याशी म्हणजे आता गणपती बाप्पा जिकडे आम्ही स्थापना केली आहे हाँ. ते तो आमचा लिव्हिंग रूम आहे, आणि आतमध्ये बेडरूम आहे. मग कधी मम्मी किचन मध्ये असते, बेडरूम मध्ये असते, मधू कधी आत असते. सो आम्ही फक्त बघत बसलो तरी असं वाटतं की आम्ही काहीतरी कॉन्वर्सेशन करतोय, करतोय. की काहीतरी बोलणं चाललंय आपल्यामध्ये काही न बोलता. सो ते मला असं वाटतं की फक्त मनाने मी नमस्कार करेन की ज्या पद्धतीने आजपर्यंत जसे स्ट्रॉंगली तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहेत तसेच उभे राहा कायम. नक्कीच वीणा, तू आज या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमच्या या रेडिओ शुगरच्या सेलिब्रिटी बाप्पा या सेगमेंटमध्ये पार्टिसिपेंट झालेली आहेस, तर आज आमच्या लिसनर्सना काय मेसेज देशील? मी सांगेन की गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, खुश रहा सगळ्यांनी आणि सगळ्यांना खूप भरभराट येऊ, हीच माझी इच्छा आहे. वीणा थँक्यू, तू वेळात वेळ काढून रेडिओ शुगरशी गप्पा मारल्यास यासाठी, आणि पुन्हा एकदा तुला गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यस, थँक यू सो मच थँक्यू आणि गणपती बाप्पा. मोर्या. येस, बाय आणि टेक केअर. बाय बाय, टेक केअर. येस, आजच्या सेलिब्रिटी बाप्पा या शोमध्ये माझ्यासोबत आज अभिनेत्री वीणा जगताप होती. तर आजचा हा शो तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा, आणि यासाठी आमचा फोन नंबर आहे 7559208908. मी पुन्हा एकदा आमचा फोन नंबर रिपीट करते, 7559208908. अँड कीप लिसनिंग रेडिओ शुगर 90.8 FM. जिंदगी स्वीट हो जाय.